सोलापुर जिले के मैदरगी गांव में कारोबारी अमित जकापुरे उम्र 24 साल युवा बीते मंगलवार को अपने दिन भर के काम निपटाकर रात अपनी कार में बैठ शराब पीते समय एक वीडियो बनाकर अपने भाई को सेंड किया जिसमें वो आत्महत्या करने की बात कर रहा है जिसकी लाश आज सुबह रद्देवाड़ी रेलवे ट्रैक पर मिली पुलिस इस पूरे मामले की जाँच में जुटी है याच्या मागे असं काय समजू नको तू फक्त माझ्या आई बापाला बघ आणि ह्या मागा असा उद्देश काही नाही की मी ह्या पोरीसाठी त्या पोरीसाठी मरेना माझं असं काही वैयक्तिक कारण आहे की मी जीव द्यायलो तू असं काहीही समजू नको मी तुला काही मेसेज फॉरवर्ड केलो माझे पैसे त्यांनी देणार आहेत ते घे तू पैसे यांच्यावर त्यांच्यावर टीका करू नको की आणि माझा भाऊ यांच्यासाठी हो मला त्यांच्यासाठी मला करू नको मी असं काही केलो की ते माझं वैयक्तिक प्रॉब्लेम आहे मी त्यासाठी आज माझा जीव ह्याच्या मागे कोणाचा हात नाहीये की कोणा माझ्या माझ्या माझं चा। कोणाचं प्रेशर नाहीये की बाबा तू जीव दे म्हणून मी वैयक्तिक माझ्या जीवाला मी घाबरलो मी, जीव दा मी जीव द्यायलो हा मेसेज तू सगळ्यांना दाखव पोलिसांना दाखव सगळ्यांना दाखव ह्यानं कोणावर पण तू प्रेशर आणू नको काय मी जीव द्यायलो आज माझं वैयक्तिक प्रेशरमध्ये